मराठीवरील अजूनही बरसाता आहे या मालिकेच्या 8 मार्चच्या भागात मधुरा अमोलला तो मीरा आणि आदिराच्या नाटकात सामील झाला म्हणून ओरडते. तू त्यांना साथ दिलीस हे तू चुकलास असं म्हणते. तूही माझ्यासोबत नाईलाज म्हणून राहतोयस का असं विचारते. तेव्हा अमोल तसं काहीही नसल्याचं सांगतो आणि आदिराज मीराच्या अफेअर विषयी मला काहीही माहित नव्हतं असं म्हणतो. त्यांच्या खोट्या भांडणामुळे बरंच काही चांगलं घडलं हे तिच्या लक्षात आणून देतो. आपला मल्हार वाचला नाहीतर तो जेलमध्ये गेला असता हे सांगतो. तेव्हा मल्हार मीराताई ते खरं भांडत होते असं म्हणाली ह्याची आठवण सगळ्यांना करून देतो. तेव्हा सगळेच जण खरं काय असेल यावरून कन्फ्यूज होतात. मनू मीराची बाजू घेते तर मधुरा मीराला नावं ठेवते. इकडे आदिराज मीराच्या बोलण्याचा विचार करत असतो. त्याला आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक घटनेवर हॉस्पिटलच्या स्टाफने आणि सुधीरने दिलेली उडवाउडवीची उत्तर आठवतात. त्याचा हा विचार सुरू असतानाच सुलक्षणा खोलीत येते आणि त्याला हे सगळं काय चाललंय तू जे म्हणालास ते खरंय का असं विचारते. तू इतक्या वर्षांनी लग्नाला तयार झालास तेव्हा मला तुझं मीरावर खरंच प्रेम आहे असं वाटलं असं म्हणते. पण आता तुला मीरा नकोय, तुझं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे असं तू म्हणतोस हे खरंय का असं विचारते. तेव्हा सुधीर तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो पण सुलक्षणा आदिराजला परत तोच प्रश्न विचारते. तेव्हा आदिराज हे सगळं खरं असल्याचं सांगतो. हे ऐकून सुलक्षणाला धक्का बसतो. सुधीर आदिराजला तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मी तुझ्या पाठीशी असेन असं म्हणतो आणि त्या मुलीला आम्हाला भेटव तिचं नाव सांग असं म्हणतो. तेव्हा आदिराज तो लवकरच तिला भेटवेल आणि तिचं नाव मोनिका डिकोस्टा आहे असं म्हणतो. मुलगी ख्रिश्चन असल्याचं ऐकून सुलक्षणाला धक्का बसतो आणि ती रडत निघून जाते. तर सुधीर आदिराजला या लढाईत तो त्याची साथ देईल असं म्हणतो. इकडे मनू मीराला ती असं का वागते याचा जाब विचारते पण मीरा तिने जे सांगितलंय तेच खरंय असं म्हणते. पण मनूचा तिच्यावर विश्वास नसतो. ती काही सांगत नाहीये हे बघून मनू चिडचिड करते आणि जर तुला तुझ्याच मनाचं करायचंय तर घरातून निघून जा असं म्हणते. तेव्हा मीरा ती इथून निघून जाईल पण तिचा हक्क घेऊन जाईल असं म्हणते. हे ऐकून मनूला धक्का बसतो. इकडे मीरा आदिराज परत भेटतात. तो तिला वुमन्स डे चं गिफ्ट देतो. तर इकडे मधुरा मनूला तुझ्या बहिणीचं बाहेर अफेअर चालू आहे हे तुला कसं माहित नाही असं विचारते. तेव्हा मनू तिने मला काहीच सांगितलं नाही असं सांगते. त्यावरून मधुरा आणि मनू मध्ये भांडण होतं आणि मनू रागाने खोलीतून निघून जाते. ती पुन्हा मल्हार जवळ येऊन मधुरा बद्दल चिडचिड करते. तेव्हा मल्हार तिच्यासाठी कॉफी आणतो. या मालिकेच्या आगामी भागात रात्री सगळे झोपले असताना आदिराज सुधीरच्या बॅग मधून तिजोरीच्या चाव्या मिळवतो. तितक्यात सुधीरला जाग येते. सुधीरने लपवलेली फाईल आदिराज मिळवू शकेल का? आदिराज आणि मीराचा खोटेपणा सगळ्यांसमोर येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा अजूनही बरसाता आहे सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.